आज समाजाची गरज ही लैंगिक शिक्षणाची आहे आजच्या काळात लैंगिकतेबद्दलचे शिक्षण लहानपणापासूनच मुलांना देणे फार गरजेचे आहे कुठेतरी नेहमीच लैंगिक शिक्षणाकडे समाजाकडून कानाडोळा केला जातो आणि मग त्यातून अनेक प्रश्न उद्भवतात समस्या निर्माण होतात या गोष्टीबद्दलची जागरूकता समाजात का नाही आहे हे आपण प्राची बागडे यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी सौ प्राची किशोर बागडे नागपूर गेले पंधरा वर्ष मी एच आय व्ही आणि सिकल सेल या विषयावर काम करत आहे याच दरम्यान सारथी ट्रस्ट हे समलैंगिक लोकांसाठी समुपदेशनाचं काम करत आहे समलैंगिक म्हणजेच दोन लिंगांचं आपसामध्ये असलेलं आकर्षण भारतासारख्या देशामध्ये आपण फक्त कुटुंब ह्या व्यवस्थेसाठी आपण लग्न ही गोष्ट अस्तित्वात आणली म्हणजे आपल्याला पूर्वजात माहीतच आहे की फक्त स्त्री आणि पुरुष ही लोक लग्न करतात त्यातून नवीन पिढी जन्माला घालायची आणि ती पुढे वाढवायची लहानपणापासून आपल्याला माहीत नसतं की आपल्या डोळ्याआड की ती मुलं लैंगिक शोषणाचे बळी पडत असतात आज समाजात काम करत असताना लहान मुलांचे शोषण ही फार मोठी समस्या आहे आणि ती समस्या ही समाजाला पोखरत जाते आहे आणि त्यामुळे छोट्या मुलांचं आयुष्य हे बळी पडतं आणि त्यामुळे मोठे होत असताना संपूर्ण तारुण्य त्यांचं उद्ध्वस्त व्हायला लागतं महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमामध्ये लैंगिक शिक्षण हे गरजेचं करण्यात यावं पुष्कळ प्रश्नांना त्यामुळे उत्तरं मिळतील दोन ते तीन वर्ष वयोगटातील पाच ते नऊ व वर्ष वयोगटातील आणि त्यापुढे तेरा ते एकोणीस असे वयोगट करून योग्य व्यक्तीकडून त्यांना सेक्स म्हणजे लिंग आणि लैंगिक शिक्षण या विषयावर प्रबोधन करण्यात यावं त्यासाठी त्या गोंडस भाषेचा वापर केला तरीही चालेल आमच्या लहानपणी दूरदर्शनवर शबाना आझमी यांची एक जाहिरात यायची ती जाहिरात आली की माझे पालक किंवा माझी मोठी बहीण किंवा मी स्वतः जाणून त्या जा जाहिरातीकडे आम्ही बघायचो नाही किंवा चॅनल चेंज असा काही प्रकार नव्हता तर विषयांमध्ये मुलांना आमचे पालक आम्हाला गुंतवून ठेवायचे त्या जाहिरातीचा अर्थ मला आज कळायला लागला झेमतेम पंधरा ते वीस वर्षाआधी समाजमन काय असतं याची जाणीव व्हायला लागली ला। पण तेव्हा माझ्या आईवडिलांनी हा विषय समजवून पण माझं वय नसावं पण आज हे वय आहे की मी माझ्या मुलांना किंवा समाजातील काही मुलांना वयोगटातील काही मुलांना सेक्स एज्युकेशन ह्या विषयावर प्रबोधन कर करण्यासाठी समर्थ आहे जेव्हा सेक्स एड्स एच आय व्ही आणि लैंगिक असे शब्द जेव्हा बाहेर पडतात तर आपण त्याच्याकडे कानाडोळा करतो आणि आपल्या मुलांना कानाडोळा करायला लावतो लैंगिक शोषण लैंगिक अत्याचार बलात्कार स्त्रियांना अपमानाची वागणूक ही आपल्या समाजामध्ये चालत आली आहे आपल्या समाजात नाही अख्ख्या जगामध्ये कैक उदाहरण असे आहेत पण त्याला उत्तर एकच शिक्षण स्त्रियांनी शिक्षण घेणं हे जितक्या गरजेचं आहे त्याचप्रमाणे आज समाजाची गरज ही लैंगिक शिक्षणाची आहे आणि त्याची सुरुवात आपण शालेय पाठ्यक्रमामध्ये त्याला सामील करून मुलांपर्यंत ते पोचवणं फार गरजेचं आहे शालेय क्रमामध्ये आपण जेव्हा लैंगिक शिक्षणाची गोष्ट करतो त्याचप्रमाणे आता आपल्याला वेळ आली आहे एल जी बी टी क्यू ह्या विषयाला प्रकाश झोतात आणण्याचे एल जी बी टी क्यू हा समूह आपल्या समाजात वर्षानुवर्ष खूप वर्षापासून वर्षा आहे आपण आपल्या सोयीने ह्या विषयाकडे आणि ह्या लोकांकडे जातीनी काना डोळा केलेला आहे मात्र आज ह्या विषयाला नाकारून चालणार नाही ही माणसं आपल्यासारखीच या जगात आहेत वाढत आहेत जन्माला येत आहेत तर त्यांना आपण दूर करणं हा उपाय नाही लैंगिक शिक्षण घेत असताना मुलं आणि मुलींना त्यांच्या शरीराची माहिती होत असते आणि त्याच दरम्यान त्यांना त्यांच्या शरीरात होणारे बदलही कळत असतात अशा वेळेस मोठं होत असताना पोगंड अवस्थेत त्यांना हे कळेल की त्यांचं लैंगिक आकर्षण हे कुणाप्रती आहे आपल्याला एकच गोष्ट माहिती आहे की पुरुषाचं आकर्षण स्त्रीकडे स्त्रीचं आकर्षण पुरुषाकडे पण त्याही पलीकडे समलैंगिकता हा देखील एक विषय अस्तित्वात आहे याच्यामध्ये स्त्रीचं स्त्रीकडे आकर्षण असू शकतं पुरुषाचं पुरुषाकडे आकर्षण अजू असू शकतं आणि ती गोष्ट आता समाजाने मान्य करणं फार गरजेचं आहे ह्यामुळे तृतीयपंथी हिजडा किन्नर या समाजाला जे पडताळीत व्हावं लागतं ती पडताळणा कुठेतरी आपण कंट्रोल करू शकतो प्रत्येक किन्नराची एक कहाणी असते आता ती कहाणी आपल्याला कुठल्याही पुस्तकात छापू द्यायची नसेल तर ह्या लोकांना ह्या समुदायाला मदतीचा हात देणे त्यांना स आपण आपल्या समाजा, समाजात त्यांचाच हा समाज आहे आपल्याला केवळ हात समोर करून त्यांना आपल्यासोबत प्रवाहात आणणे ही एक जबाबदारी आता उरलेली आहे आणि ती केवळ आणि केवळ लैंगिक शिक्षण ह्या विषयाने आपण सॉल्व करू शकतो